नमस्कार, मी वैशाली कुक विथ वैशाली मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. अधू शुभेच्छा द्यायची, इथे अधू पण शुभेच्छा द्यायला आलेला आहे. तर आज सर्वांचा उपवास आहे. सकाळपासून सगळे अगदी उपवासाने हैराण झालेले आहेत आणि काय काय खात आहेत. उलट सुलट खात आहेत, शेंगदाण्याची आमटी खात आहेत, वऱ्याचा भात खात आहेत, खिचडी खात आहेत, कंटाळले सर्व. तर त्यांना काहीतरी वेगळं आता काहीतरी हवं असं वाटत असेल, तर आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करूया. तर मी आज तुम्हाला राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा तो दाखवणार आहे तुम्हाला आता. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघूया. बघूया तुम्हाला आवडतो का, चला करूया मग. तर त्याच्यासाठी साहित्य आहे, तू एक वाटी राजगिऱ्याचं हे पीठ आहे बारीक, नंतर पाऊण वाटी साखर आहे, दूध आहे एक ग्लास, म्हणजे आपल्याला हवं तसं घ्यायचं आहे पाणी एक ग्लास. मी जास्तच घेऊन ठेवलंय, कमी जास्त नंतर आपण करू शकतो. हे ड्रायफ्रुट्स आहेत, हे केशर मी दुधात भिजत घालून ठेवले आणि तूप, एवढ्याच वस्तू लागतात, जास्त काही लागत नाही. कारण तुम्हाला करायला पण मग कंटाळा येईल ना उपवास असल्यावर, म्हणून थोड्याच वस्तू आणि छोटासाच पदार्थ पण चांगला. तर आपण सुरुवात करूया. पहिलं पीठ आपण भाजून घेऊया. पहिलं तूप टाकूया, तरी ह्याच्यात अर्धी वाटी तरी तूप लागेल. मी ह्याच्यात डायरेक्ट घेते अर्धी वाटी, तर तूप जरा जास्त घातलं तर ते चांगलं होईल. मध्ये मध्ये असं घाला आधी, तो आधी टाकू दे. एक वेगळं वेगळी चव, एक वेगळा पदार्थ म्हणून आपण खाऊ शकतो. नेहमी आपण राजगिऱ्याच्या पुऱ्या करतो, आणखीन काय वेगवेगळं करतो, लाडू करतो, असं ते खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. तर मग काहीतरी वेगळं असं सकाळी खाल्लं ते संध्याकाळी नको म्हणून हे वेगळं करायचं. सगळ्या मुलांना पण आवडतं, मोठ्यांना पण आवडतं, हलकं फुलकं आहे, खायला पण छान, करायला पण सोपं. तर आपण आता काय भाजून घेऊ. तापल्यावर टाकले, अधूला पण आवडतो ना. अधू पहिल्यांदा, अधू पहिल्यांदाच खाणार आहे त्यामुळे आवडतो का नाही ते आता खाल्ल्यावर समजेल. आपल्या शिऱ्यासारखाच हा शिरा असतो, काही वेगळं नसतं त्याच्यामध्ये. फक्त हे राजगिऱ्याचं पीठ आहे, त्याचा तूप तापलेलं आहे. आपण पीठ टाकून घेऊया. हळू मंद गॅसवर भाजून घ्यायचं, नाही तर ते करत हळूहळू भाजून घ्यायचं. काही जण राजगिरे आणून ते पण मिक्सरमध्ये बारीक करतात, अख्खे आणून असे पण करतात. मी हे पीठ वापरले तर तसंही चालतं. मंद गॅसवर चांगलं भाजून घ्या. तूप लागलं तर टाका. मी याच्यात थोडं तूप टाकते, मला जरा कमी वाटते. तूप जरा टाकलं तर बरं, कारण ते थोडं खेचून घेतो ना राजगिऱ्याचं. म्हणून थोडं टाक, चांगलं व्यवस्थित भाजून घ्या. खरपूस असं चांगलं भाजलं पाहिजे ते. एक 5-7 मिनिटं तरी लागणार आहे तुला. एकदा भाजला की मग ते व्यवस्थित होईल. सगळ्यांच्याच घरात वेगवेगळे पदार्थ बनत असतात, उपवास असे वेगवेगळ्या व्हरायटी असतात. कोणाकडे रताळी, कोणीकडे खिचडी, पॅटीज, बटाट्याचं, तर सगळे प्रकार. तर त्याच्यात हा एक आणखीन वेगळा प्रकार. कधी बघतोयस ना बघू. तर हा रवा आता वालरे भिजेचं पीठ आता भाजत आले,
आपण याच्यामध्ये पहिलं पाणी टाकूया हळूहळू सावकाश फुलतो ना ड्राई फ्रूट टाकून घेते थोड़े थोड़े वरून टाकण्यासाठी ठेवते जरा ढवळून जा थोड़ा हे केशर घातलेले दूध आहे ते टाकून घेते थोड़ा आणखी पाणी म्हणजे ते चांगले मिक्स होईल आणि साखर सुद्धा मी आता टाकते साखर तुम्हाला गोड हवी तेवढी टाका कोणाला गोड कमी आवडतो कोणाला जास्त खूप छान वास येतोय तुपाचा मस्त चांगला मिक्स करून घ्या साखर सगळीकडे लागेल असाच आपण वऱ्याचा पण शिरा बनवू शकतो गुळाचा पण हा बनवू शकतो आणि साखरेचा पण तुम्हाला आवडेल तसं कोणाला डायबिटीस पेशंट असतात त्यांना गुळाचं आवडतं किंवा गुळाचं ते खातात तर आपण तसाही बनवू शकतो मी साखरेचा बनवला कसाही बनवू शकतो तुमचे वेगवेगळे प्रकार आहेत उपमा सुद्धा बनतो त्याचा तुम्हाला तिखट कोणाला खायचं असेल तर त्याचा उपमा पण बनवतो आता आपण थोडं एक दोन मिनटं झाकण ठेवूया याच्यावर शिजण्यासाठी आपण बघूया झालंय का तर आपला हा राजगिऱ्याचा पिठाचा शिरा झालेला आहे तर आपण आता त्याच प्लेटिंग करूया खाण्यासाठी तर आपला हा राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा एकदम रेडी आहे खाण्यासाठी तर ज्यांचा ज्यांचा उपवास आहे किंवा ज्यांचा ज्यांचा नाही आहे त्या सर्वांनी इथे आता खायला या टेस्ट करायला आणि खास करून माझी एक मैत्रीण आहे जुनी तिने मला सांगितलं होतं की तो हा राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा करून बघ खूप छान होतो अगदी आपल्या ह्या शिऱ्यासारखाच लागतो तर खास तिच्या सांगण्यावरून मी आज केलेलं आहे तर तिला पण आता बोलवते खायला आणि तुम्ही पण या आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राइब तर कराच आणि बेल आयकन पण आमचा अजू सांगते अजू सांग बेल आयकन पण दाबा बाय भेटूया पुढच्या रेसिपी